नमस्कार. मनाचे श्लोक मागो एक मागोवा यातील आजचा 28वा भाग. मागच्या भागात आपण 118व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि ज्यामध्ये गजेंद्र मोक्षाचं उदाहरण समर्थन दिलं होतं. आता आपण 119व्या श्लोकाला सुरुवात करतोय. श्लोक क्रमांक 119. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे जो जनी मुक्त केला. अनाथाची आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. परमेश्वराच्या कानवाळूपणाचे वर्णन करता या श्लोकात समर्थाने अजामेळ नावाच्या सामान्य आणि सखलनशील माणसाचे उदाहरण दिलेले आहे. या अजामेळचा उल्लेख श्लोक क्रमांक 95 आला तर आपण ते बघितले. त्या श्लोकात समर्थाने कोणीही माणसाने कसेही नामस्मरण केले तरी ते भगवंतापर्यंत पोचून त्यास तारे ठरते असा विचार मांडला होता. त्या श्लोकामध्ये अजामेळचा उल्लेख अजामेळ पापी वधे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे नि नामे असं म्हटलेलं होतं. म्हणजे अजामेळ असा आहे की अजामेळ अगदी सामान्य माणूस होता, त्याला परस्त्रियांचा लोभ होता, वर्तन स्वैर होतं, अशामध्ये त्याला मुलं झाली. त्यापैकी सर्वात लहान मुलाचं नाव नारायण होतं. त्या अजामेळाला मृत्यू समीप दिसल्यावर त्याला नारायणाची म्हणजे परमेश्वराची त्या लहान मुलाची आठवण झाली आणि म्हणून तो नारका नारायणाचा जप करू लागला. शेवटी नारायण म्हणतच त्याचा प्राण गेला. त्याच्या सततच्या नामजपाने स्वामी असले जगाचा स्वामी असल्या नानाला ती साथ ऐकू आली. वास्तविक त्याची ती साथ स्वतःच्या मुलाला होती, परंतु परमेश्वराचं ते नाम असल्याने परमेश्वराचे लक्ष अजामेळाकडे गेले आणि त्याच्या नामोच्चारणामुळे परमेश्वराने कृपाळूपणे त्याच्यावर कृपा केली. म्हणजे अजामेळाचं आयुष्य पूर्वायुष्य सगळं दुर्गुणाचं आणि पापाच्या नसले तरीही त्याला त्यावर त्याच्या त्या पापावर नामस्मरणाचे पवित्र पाणी फिरून अजामेळ मृत्यूसमयी शुद्ध झाला आणि मृत्यूनंतर अंतिम चांगल्या अवस्थेला गेला अशी ती कथा आहे. या कथेमध्ये आपण कसेही पापाचरण केले तरी त्याला असा अर्थ घ्यायचा नाही, तर आपण मनापासून भगवंताला शरण येऊन प्रार्थना केली तर तो कृपा करतो एवढाच त्यांना मर्यादित अर्थ घ्यायचा. म्हणजे तुम्हाला वाटेल की अजामेळ आहे तर आपल्याला तसं करायला हरकत नाही, आपण नक्की पवित्रपणे परमात्म्याकडे जाऊ शकू असं होत नाही. ज्याला या जगात कोणाचाही आधार नसतो अशा दीनाहून दीन अनाथाला जर कोणी आधार देत असेल तो एक परमात्माच होय. इतर कुठलाही आधार हा तात्पुरता परावलंबी आणि दुसऱ्यावर अवलंबून असणार असतो. म्हणून असा अन्य अर्धवट आधार घेण्याऐवजी जो सकल विश्वासाचं पालन करताय अशा भगवंताचाच आधार घेणे केव्हाही श्रेयस्कर होय. शिवाय आपण दुसऱ्या कोणाला आधार किंवा आश्रय मागायला गेलो तर तो आपला आधार देईल याची खात्री काय? समजा आपण आर्थिक विवंचित असलो आणि दुसऱ्याकडे पैसे मागायला गेलं तर तो देईल किंवा देणार नाही? तसेच पारमार्थिक आधाराचंही आहे. परंतु भगवंत हा भक्तवत्सल असल्याने जो कोणी भक्त त्याला आश्रय किंवा आधार मागेल त्याला भगवंत नक्कीच आधार देतो, कधीही विनमुख पाठवत नाही अशी त्याची खात्री आहे. पण हे सगळं साध्य व्हायला मनातील जगाची आशा सोडून परमेश्वराच्या आश्रयाला जाण्याची तयारी श्रद्धेच्या रूपाने ठेवली पाहिजे. आचार्य रजनीशांच्या संबंधी आपले अनेक समज गैरसमज आहेत. मी स्वतः त्यांची 2-3 वेळा प्रवचन प्रत्यक्ष समोरच नाही ऐकले. त्यांच्या काहीबद्दल आपल्या शंका असतील, पटणार नाही वागणूक, पण त्यांच्या विद्वत्तेबद्दल अतिशय आपल्याला आदर वाटला पाहिजे. त्यांचं अष्टावक्र गीतेवरील महागीता असं एक 6 भागातलं पुस्तक आहे हिंदीमध्ये. अतिशय अप्रतिम आणि फार सुरेख तत्वज्ञान सांगणारं पुस्तक आहे ते. मी आता गेली 10-12 वर्ष कुठलेही पुस्तक जवळ ठेवत नाही. पुस्तक घेतो, आलं तर विकत घेतो, कधी भेट येतात ती सगळी देऊन टाकून टाकतो. पण हे अष्टावक्र म्हणजे महागीतेचे सगळे साई खंड माझ्याकडे आहेत आणि ते मी जपून ठेवले. असंच हिंदूंचं मुलालो आहे, मुलांचं हिंदूलो आहे. ही पुस्तकं म्हणजे एकमेवाद्वितीय अशी पुस्तकं आहेत. तर रजनीशांनी यासंबंधी एक फार सुरेख हे लिहिलेलं आहे, वचन दिलेलं सांगितलेलं आहे, ते वाचतो मी. म्हणजे आपण कुणालाही असं त्याचा विचार टाळायची गरज नाही आहे, कारण प्रत्येकाच्या विचारात काहीतरी तथ्य आपल्याला सापडत असतं. जिस दिन खोज शांत होगी तुम अपने आप यह जानोगे की खोज पाने की नहीं खोने की थी. जिस दिन खोज शांत होगी तुम अपने आप यह जानोगे की खोज पाने की नहीं खोज खोने की थी. यानी कि तुम सचमुच में जो हो वही होने की थी. म्हणजे आपण जे आहे ते स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे आत्म्यातला आत्मा जाणणं ही ती शोधयात्रा होती. असो
भक्तांच्या बद्दल परमेश्वरला इतका कळवळ असतो की भक्त दोन पावलं पुढे गेला तर परमेश्वर चार पावलं पुढे येऊन त्यावर कृपा करतो, असं समर्थांना म्हणायचे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 120. विधी कारणे जाहला मच्छवेगी, धरी कुर्म रूपे धरा पुष्टीभागी, जना रक्षणा कारणे नीचे योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अजयमाला भगवंतांनी कसं झालं सांगितलं श्लोकात, वेदांच्या आणि पृथ्वीच्या रक्षणार्थ भगवंताने जे अनेक अवतार घेतले त्या क्षुद्रपाण्यांचे अवतार कसे घेतले ते समर्थ वर्णन करून सांगतायत. यामध्ये त्यांनी मत्स्यावतार व कुर्मावतार व त्यांच्या प्रसंगाचा स्पष्टपणे उदाहरणे म्हणून उल्लेख केला आहे. तर वराह अवताराचा केवळ संकेत दिलेला आहे. या तिन्ही अवतारांच्या कथा परंपरेने पुराणातून आपण वाचले असतील, शिवाय अगदी विवाहाच्या मंगळाष्टकात सुद्धा आपण त्याचा उल्लेख अनेकदा ऐकतो. मत्स्य म्हणजे मासा, भगवंताने त्या रूपात अवतार घेतल्याची कथा अशी की फार पूर्वी विश्वाचा उत्पत्ती करतावेळी ब्रह्मदेव दिलीस्त असताना विश्वात प्रलयकाल आला. सर्वांनी समुद्र पृथ्वी बुडवून टाकेल का अशी परिस्थिती आली. ब्रह्मदेव निदिरिस्त असताना त्याच्या मुखातून वेद निघत होते. हयग्रीव या वैद्याने ते वेद पळवले तेव्हा भगवंताने माशाच्या रूपात अवतार घेतला व त्या दैत्याचा निपात केला आणि वेद परत मिळवले आणि पुन्हा आणून ब्रह्मदेवास दिले. म्हणून एवढ्या विश्वाला व्यापून उरणारा विश्वंभर परमात्मा मत्स्यरूप धारण करता झाला. कुर्म म्हणजे कासव. कुर्मावताराची ही कथा तशीच आहे. देव दानव या दोघांनी जेव्हा समुद्र मंथन सुरू केले तेव्हा सर्पाचा दोर केला तर घुसळण्यासाठी समुद्र घुसळण्यासाठी लागणारे रवी म्हणून मंदार पर्वताचा वापर केला. साधे लहान भांड्यात ताक करायचे झाले तर लहान रवी आणि साधी दोरी पुरते, पण तेच समजा एखाद्या मंगलकार्यासाठी लागणार म्हणून दही घुसळायचे असले तर मोठे पातेले, मोठी रवी आणि चांगली पक्की रस्सी लागते. तसे प्रत्यक्ष समुद्रच घुसळायचा तर त्या मापानेच रवी व दोरी नको का म्हणून ही योजना केली होती. मधोमध मंदार पर्वत होता. एका बाजूला देव व दुसऱ्या बाजूला दैत्य सर्परूपी दोराने तो ओढून समुद्र मंथन करीत होते. रवी जशी ओढतात तशी घुसळत होते समुद्र. पण हे घुसळणे चालू झाल्यावर ती रवी म्हणजे साक्षात मंदार पर्वतच बुडू लागला. त्याला खाली काही धर लागेना. वरच्यावरच तर घुसळून तो आपोआप घुसळलं की खाली जायला लागला. तेव्हा भगवंताने कासवाच्या रूपात अवतार घेतला. कासवाची पाठ अत्यंत टणक असते त्यामुळे ते अवतारी कासव समुद्रात जाऊन त्याने आपल्या पाठीवर मंदार पर्वत तुरून धरला व मगच समुद्र मंथन पार पडले अशी कथा आहे. पहिल्या दोन चरणाच्या संदर्भात तिसऱ्या समर्थ म्हणतात की विश्वंभर भगवंत हा केवळ मंदिरात बसून राहत नाही तर लोकांचे रक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी हीनातील हीन अशा प्राण्यांचाही जन्म घेतो. यामुळे त्या अप्रत्यक्षपणे भगवंताच्या अवतारातील तिसऱ्या निचोनीतील अवताराचा म्हणजे वराहाच्या म्हणजे डुकराच्या रूपातील वराह अवताराचा संदर्भ देतात. हिरण्याक्ष या दानवाने पृथ्वी उडून टाकण्याचे ठरवले व ती तो ओढू लागला तेव्हा भगवंताने प्रत्यक्ष वराहाचे म्हणजे डुकराचे रूप घेऊन त्याचा वध केला व समुद्रात बुडणारी पृथ्वी वर काढली असा तो संदर्भ आहे. म्हणजे मागं तिने मानवांच्याकरता कसे अवतार घेतले सांगितलं, प्राण्यांच्याकरता भगवंताने कसा अवतार घेतला सांगितलं, आता अवतार घेताना भगवंत क्षुद्रविधीसुद्धा कसा घेतो हे समर्थ सांगतायत. हे सर्व क्षुद्ररूपातील अवतार भगवंताने का घेतले तर केवळ जनांचे रक्षण करण्यासाठीच ना, कारण भगवंत हा भक्तांचाच आहे आणि तो भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा बजावतात की अशा भक्तवत्सल व हमखास कैवारी होणाऱ्या भगवंताची उपासना आपण मनपूर्वक केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 121. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला, नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. मत्स्य कुर्म आणि वराह या तीन अवतारांच्या नंतर या श्लोकात समर्थ नरसिंह अवताराचं उदाहरण देत आहे. भक्त प्रल्हादाच्या रक्षणाकरता भगवंत हा अवतार घेतला. मागे श्लोक क्रमांक 96 आपण ती कथा सगळी ऐकलेली आहे. थोडं परत रिपीट करतो. प्रल्हाद आणि दैत्यवाय जन्मवंशचा सुशील आणि सज्जन आणि भगवंताचा परमभक्त होता. नामस्मरण प्रल्हादाने सतत केलं होतं. त्याच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपूला हे मुलाचे वागणे अजिबात पसंत नव्हते. वडील पापी तर मुलगा पुण्यशील, वडील अहंकारी तर मुलगा निरभिमानी. वडिलांना भक्तवंताच्या नावाचा तिटकारा तर मुलाची भगवंतावर त्याच्या नामावर अविचार भक्ती आणि निष्ठा. त्यामुळे हिरण्यकश्यपूने समजावून सांगून की प्रल्हादाचे नामाचे वेळ कमी होईना, मग त्याने प्रल्हादाचा छळ आरंभला.
पण तरीही प्रल्हादाची परमेश्वराची निष्ठा कमी होईना। शेवटी एके दिवशी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले की तू ज्याचं नाव घेतोस तुझा देव आहे तरी कुठे? तेव्हा प्रल्हादाने सांगितले की तो सर्व चराचर सृष्टी व्यापून राहिला आहे। तेव्हा हिरण्यकश्यपूने महालातील समोरचा खांब दाखवून विचारले, काय रे या खांबात तुझा देव आहे का? होय असं प्रल्हादाने उत्तर दिल्यावर हिरण्यकश्यपूने बघू कुठे आहे तो असं म्हणून त्या खांबाला जोरदार लाथ मारली। त्याबरोबर त्या खांबातून भगवंत नरसिंह अवतारामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध करून भक्त प्रल्हादाला सोडवले अशी ती कथा आहे। अर्थात सध्या ही कथा लोकप्रिय चित्रपटाच्या रूपात एन चंद्रा या दिग्दर्शकाने नरसिंहवाच्या देडगुजरी नावाने पडद्यावर आणली आहे आणि त्यामुळे लोकांना नाव तरी माहिती झालं, कॉन्व्हेंटमधल्या मुलांना ही कथा काहीतरी समजली असावी। आता देवाधिकांच्या रूपात पुढे मागे काय अरिष्ट येईल सांगता येत नाही। अर्थात त्या कथेत बरेच बदल त्यांनी केले, सिनेमॅटिक केले तिला, पण त्याचं नाव मात्र नरसिंह असं आहे, ते नरसिंह नाही आहे, नरसिंह हा असं ठेवलेलं आहे। असो, तर त्या नरसिंह अवतारातील अवताराचे वर्णन करता समर्थ म्हणता की आपल्या निस्सिम भक्ताचा म्हणजे प्रल्हादाचा जेव्हा अत्यंत छळ होऊ लागला तेव्हा भगवंतांनी नरसिंहाचे रूप घेऊन अवतार घेणे भाग पडले, अन्यथा हिरण्यकश्यपू त्याला वरामुळे अवध्य होता। त्यावेळी अवताराच्या वेळी नरसिंह प्रकट झाल्यावर त्याच्या सर्वांगातून महाप्रचंड अग्निजा ज्वाळा निघत होत्या। हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर केल्या अत्याचाराच्या परमेश्वरी क्रोधाचेच ते रूप होते। त्या विकराळ रूपामुळे व ज्वालामुळे अवघे त्रिभुवन मानव आणि देवसुद्धा घाबरून गेले होते, कोणालाही त्याजवळ जायची हिंमत होईना। प्रल्हादानेच त्या नरसिंहाची प्रार्थना केल्यावर तो शांत झाला। नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी असं समर्थ म्हणले, कोणी जवळ जायची हिंमत नव्हती। नरसिंहताची ही कथा संदर्भ समोर सांगतात की भगवंत भक्ताचा अभिमानी आहे आणि तो त्यांची कधीच उपेक्षा करत नाही। एक चार ओळी सुचल्यात त्यात वाचतो, सोडोनी अभिमान भजावा भगवंत, दुःख काळजीचा जाणा तोची अंत। भक्त रक्षणाला घेई वेगळ्यालय रूप, भक्ताच्या भक्तीचे भगवंता अपरूप। भक्त रक्षणाला घेई वेगळ्यालय रूप, भक्ताच्या भक्तीचे भगवंता अपरूप। दयाळू देवराणा सोडी प्रेम पाना, नाथाघरी हो श्रीखंड्या मिरेचा काना। कबीराचे शेले विणतो विश्वासा राणा, दैत्य निर्दाळतो सान यशोदेचा काना। कबीराचे शेले विणतो विश्वासा राणा, दैत्य निर्दाळतो सान यशोदेचा काना। जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 122। कृपाभागिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी। द्विजा कारणे भार्गवत चाप पाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। मागच्या श्लोकात समर्थाने तीन अवतारांचं वर्णन केले, तर या श्लोकात भगवंताच्या वामन आणि परशुराम या दोन अवतारांचा दाखला देत आहेत। पूर्वी संदर्भ आलेल्या श्रेष्ठ भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाच्या मुलाचे नाव होते बळी। बळी जेव्हा राज्यावर आला तेव्हा त्याने स्वपराक्रमाने सर्वत्र नाव मिळवले। त्याच्यामधून स्वर्गाचे राज्यपद म्हणजे इंद्रपद आपणास मिळावे असे आले। त्यासाठी त्याने 100 यज्ञ करण्याचा संकल्प सोडला, त्यापैकी 99 यज्ञ पूर्ण झाले। 100वा यज्ञ सुरू झाल्यावर इकडे स्वर्गात इंद्राची गाळण उडाली। तो यज्ञ पूर्ण झाला तर आपले इंद्रपद जाणार या भीतीने त्रस्त झाला। त्याने भगवान विष्णूची करुणा भाकली। या श्लोकाच्या पहिल्या चरणात समर्थनाचे वर्णन केले असून कृपा भाकिता जाळाला वज्रपाणी असं वर्णन केले। दुसऱ्या ओळी त्या शरणागत इंद्रासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला, तया करणे वामनू चक्रपाणी असं सांगितलेलं आहे। वामनावतार म्हणजे विष्णूंनी आदितीच्या पोटी जन्म घेतला व ते लहानग्या 8 वर्षाच्या वटूच्या म्हणजे मुंजा मुलाच्या वेशात बळीकडे गेले। तेथे 100वा यज्ञ दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्या पौरोहित्याखाली चालू होता। तेथे या वामनाने बळीकडे 3 पावले भूमीचे म्हणजे जमिनीचे दान मागितले। शुक्राचार्यांनी हे भगवंताचे अवतार रूप आपल्या तपस्सामर्थ्याने ओळखले होते। त्यांनी बळीला सावध केले आणि दान देऊ नको म्हणून सांगितले, पण कसेही केले ते बळीराजा बळी हा राजा होता, उदार होता। त्याने सांगितले की मी याचकाला विनोद पाठवणार नाही व त्याने दानाचे उदक वामनाच्या हातावर सोडले। त्या लहानग्या वामनाने पहिल्या पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली तर दुसऱ्या पावला संपूर्ण आकाश आक्रमले। आता तिसरे पोल कोठे ठेवू असे वामनाने विचारल्यावर बळीने आपले मस्तक पुढे केले। त्यावर वामनाने तिसरे पोल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पातळात दडपून दिले
त्यामुळे 100वा यज्ञ पूर्ण झाला नाही व इंद्राचे आसन बचावले असा या कथेचा संदर्भ. समर्थ म्हणतात की इंद्राने धावा केल्यावर महाबलवान विष्णूने त्याच्यासाठी वामनाचे रूप धारण केले. अर्थात बळीराजा हा श्रेष्ठ राजा होता, लोकांचा तिथे काळजी घेणारा होता, आणि म्हणूनच आपण बळीचं पूजन करतो असं आपण नेहमी करतो. आता दिवाळीत आपल्याही बळीपूजन केलं असेल, कारण जो लोकोत्तर कीर्ती असणारा या राजा होता, भगवंताने अवतार घेऊन त्याला पातळा दडपलं खरं, पण काही वेळा देवी पक्षपाती असं मला काही काही वाटतं. असो, तिसऱ्या जन्मात भगवंत तिसऱ्या जन्मात समर्थ भगवंताच्या परशुरामी अवतारा संदर्भ देऊन ब्राह्मणांनी धावा केल्यानंतर भगवंताने परशुरामचा अवतार घेऊन पृथ्वी एक 21 वेळा निक्षत्रिय केली त्याचा दाखला घेतला. आता एकदा निक्षत्रिय झाल्यावर पुन्हा उत्पन्ना कशी करणार वगैरे प्रश्न आपल्या मनात बुद्धिवादी मनात येणे शक्य आहे, परंतु खरं समर्थ असं म्हणाले की त्या काळातल्या जे क्षत्रिय राजे अन्याय करत होते त्यांचा नाश केला, बाकी जे क्षत्रिय राजे राहिलेच ना. पण ते ठीक आहे, आपला समर्थांचा हेतू आहे आपण लक्षात घ्यायचा की भक्तांच्या बाबतीत तो कानवाळू परमेश्वर आहे. अशा रीतीने या दोन्ही अवतारांचे संदर्भ देऊन समर्थ सांगतात की अवतारामागील भगवंता इच्छा केवळ आपल्या भक्तांना त्रासून सोडणे हीच असते, कारण तो अत्यंत कानवाळू आणि भक्तांचा कैवारी आहे, आणि तो भक्तांच्या हकेची कधीच उपेक्षा न करता तात्काळ त्यांच्याकरता धाव घेणारा असा प्रेमळ आहे. म्हणून प्रत्येक साधकाने भक्तवंताचा असा उत्तम भक्त होण्यासाठी प्रयत्न करावा आणि आपला स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यावा. आज आपण इथेच थांबूया 122व्या श्लोकावर. उद्या 123व्या श्लोकापासून पुढच्या भागामध्ये सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.